नमस्कार मी सुवर्णा जोशी दिवसभरातल्या बातम्या आपण बघणार आहोत पण विशेष काही घडामोडी या बुलेटिनमध्ये आपल्याला पाहायच्या आहेत बातमी सुरुवातीला आहे रायगड जिल्ह्यातून जिल्ह्यातील पुन्हा एक गाव मृत्यूच्या छायेत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे रायगड जिल्ह्यातील वरंद याजवळ तळईये या, या गावावर डोंगर कोसळला आणि संपूर्ण मधली वाडीच नष्ट झाली अनेक जणांचे यात बळी गेले या घटनेला जवळजवळ दोन आठवडे होत आले आहेत अजूनही गाव आणि रायगड जिल्हा या धक्क्यातून सावरलेला नाही त्यातच आता तळिये गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं वरंध हे गाव आता भीतीच्या छायेत आहे गावाला डोंगराचा वेढा आहे त्यामुळे हा डोंगर कधीही कोसळण्याची भीती ग्रामस्थांना वाटते आहे जवळच्या डोंगराला एक किलोमीटरपर्यंतची भेगही पडलेली आहे त्यामुळे भीतीत आणखीच भर पडली आहे इतकंच नाही तर काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत त्यामुळे गावावर कधीही डोंगर कोसळण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त होते शासनाकडून मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता तातडीनं पावलं उचलून वरंद या गावातील ग्रामस्थांचं स्थलांतर करावं अशी मागणी करण्यात येत आहे त्यामुळे आमच्या बातमीनंतर तरी सरकारला आणि प्रशासनाला जाग येईल आणि गावातील ग्रामस्थांचं तातडीनं स्थलांतर होईल अशीच अपेक्षा आहे या टोकापासून टोकापर्यंत अशी गेलेली आहे आणि ते आमच्या गावावर दरड येण्याची शक्यता आहे सर्व परिसरात संपूर्ण दरडी गेलेले आहेत तल्याला तळेपासून संपूर्ण जेवढा परिसर आहे तिकडून दरडी गेलेले आहेत आमच्या घरावर हे समोर येण्याची शक्यता आहे आमच्या बाजूला दुसरा पण डोंगर कोसळलेला आहे पण आम्हाला आता भीती वाटलेली आहे तुम्हीच आता आमची काळजी घ्या डोंगराची भीती वाटते आम्हाला इथला डोंगर का आमच्या इथल्या तलेगाव डोंगर कसळलेला आहे आमच्या गावाला इथं वरती आहे मोठी आम्हाला आता भीती आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांच्याशी आपण बोलूया शिवाजी तळियाची दुर्घटना आपण बघितली महाराष्ट्र हादरला या तळियाच्या दुर्घटनेनं आता असच एक वरंद गाव जे मृत्यूच्या छायात आहे असं म्हणायला हवं कारण ही दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय काय सांगाल याविषयीची माहिती खरोखरच खूप गंभीर परिस्थिती या निर्माण झालेली आहे हे वरणगाव भीतीच्या छायेखाली आहे वरणगावाच्या आजूबाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत मोठे डोंगर आहेत आणि ह्या संपूर्ण डोंगरा डोंगराला तळे गेलेले आहेत जेव्हा अतिवृष्टी झाली बावीस तारखेला जेव्हा तळीचा डोंगर कोसळला त्याच दिवशी त्याच रात्री या व वरंद गावाच्या वरच्या बाजूचे डोंगर आहेत ते ठिकठिकाणी थीक कोसळलेले आहेत दर्डी कोसळण्याचा या ठिकाणी मोठा धोका निर्माण झालेला आहे जे कुंभारकोंड जे वस्ती आहे दोनशे लोकांची वस्ती आहे त्या वस्तीच्या वरच्या डोंगराला सुमारे एक किलोमीटर पर्यंत मोठ्या प्रमाणात भेगा गेलेल्या आहेत ही खूप गंभीर परिस्थिती या गावामध्ये निर्माण झालेली आहे वरंद हे गाव सह्याद्रीच्या कुशीमध्ये पर्वतरांगेमध्ये वसलेलं आहे आणि आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण अशा वातावरणामध्ये असलेलं हे गाव आता कुठेतरी धोकादायक बनलेलं आहे लोकांच्या जीवतेला धोका निर्माण झालाय लोक रात्र जागून काढतायत अं दुर्घटना घडली आणि आता कुठेतरी आपल्या जीवितला सुद्धा धोका आहे की काय अशी धास्ती सुद्धा या वरण गावातल्या लोकांनी घेतलेली आहे अनेक लोक आता भीतीच्या छायेखाली जीवन जगतायत लोकांचं असं म्हणणं आहे की कधीही हा डोंगर कोसळू शकतो कारण इतके वर्ष आम्ही इथे राहतोय परंतु आजपर्यंत अशा प्रकारच्या दरडी कधी कोसळल्या नव्हत्या जे आमच्या गावाचं रक्षण करणार छातीचा कोट बनून जो सह्याद्रीचा पर्वत आमच्या गावाच्या माथ्याशी उभा आहे तो आता कुठेतरी धोकादायक बनलाय आणि तो काळ बनून आमच्यावरती येऊ नये त्यामुळेच कुठेतरी आमचं स्थलांतर करावं आमच्या जीवितला असलेला धोका टाळावा प्रशासनाकडून अशी पाव ठोस पावलं उचलावी अशी विनंती सुद्धा आपल्या माध्यमातून इथल्या नागरिकांनी केली आहे के परंतु अजूनही प्रशासनाने त्या ठिकाणी जाऊन सर्वे केलेलं नाही किंवा त्या डोंगराची पाहणी केलेली नाही भूगर्भ शास्त्रज्ञांनी येऊन पाहणी करणं गरजेचं आहे परंतु कोणत्याही प्रकारची टीम त्या ठिकाणी गेलेली नाही पोहोचलेली नाही सर्वात आधी आपण पोहोचलोय सर्वात आधी बातमी दाखवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे परंतु या गावातल्या जे बेता आहेत ते आपण आपल्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न करतोय परंतु अजूनही प्रशासन जाग झालेलं नाही या वरंद गावाच्या आजूबाजूचे जे डोंगर खचलेले आहेत या डोंगराचे दृश्य आपण जर का बघितलं तर अतिशय थरका पुढवणारे हे दृश्य आहे आजूबाजूला सगळ्याच बाजूने डोंगर खचलेला आहे मधोमध वसलेले हे गाव आहे सगळ्याच बाजूनी या गावाला धोका निर्माण झालेला आहे या गावातले शिवाजी या गावातले शिवा गावात जे नागरिक आहेत त्यांचं जे म्हणणं आहे ते सुद्धा अधिक अंगावर येणार आहे की हा जो डोंगर आहे ज्याने आतापर्यंत आमचं रक्षण केलं तोच आता आमच्यावर कोसळेल आणि उद्या प आमचं म्हणजे आमची घरं आणि आम्ही राहणारच नाही अशी एक भीती त्यांना वाटते आहे पण शिवाजी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोकणातल्या सगळ्याच प्रशासना प्रशासकीय पातळीवर एक अशी यादी तयार असते की दरडग्रस्त भाग कोणते आहेत दरडग्रस्त गावं कोणती आहेत अति संवेदनशील म्हणजे अगदी जवळ अशी कोणती आहेत याची एक यादी तयार असते त्या पावलं उचलली जातात त्या त्या ठिकाणच्या प्रशासनाकडून याच्याविषयी काही सांगू शकाल रायगड जिल्ह्यामधले एकशे चौदा गाव आहेत की ते दरडग्रस्त गाव म्हणून त्याची नोंद केलेली आहे या यादीमध्ये या वरंद गावाचा सुद्धा समावेश आहे परंतु या गावातल्या लोकांचं स्थलांतर झालेलं नाही या लोकांना स्थलांतरित होण्याचे आदेश सुद्धा प्रशासनाकडून देण्यात आलेले नाहीत मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडली आणि प्रशासन खडबडून जाग झालं आता या लोकांचा गावांचा सर्वे केला जातोय एकशे चौदा गाव आहेत त्या चौदा गावामध्ये या तळी तळि गावाचा समावेश नव्हता परंतु आता वरंद गावाचा समावेश आहे वरंद गावाची काळजी प्रशासनाने घेणं गरजेचं आहे जर का या डोंगराचा या गावाला धोका असेल तर खरोखरच या लोकांचं स्थलांतर करावं कारण ना भूतोन भविष्य आज सध्या काही होऊ शकते कारण तळ्याचा डोंगर कोसळला आणि लोकांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली आणि तीच भीती आता अनेक गावामध्ये निर्माण झालेली आहे अनेक लोक आता डोंगराच्या पायथ्याशी ज्यांची घर आहेत शिवाजी मी विनंती करेन आपण असेच सोबत राहा इथे एक आठवण फक्त करून देते तळीयेची दुर्घटना जेव्हा घडली तेव्हा निधी चौधरी ज्या नियोजनासाठी प्रसिद्ध आहेत त्यांचं कौतुक होतं त्याकरता सज्ज असतात त्या, त्या कुठल्याही परिस्थितीला सामोरं जायला तेव्हा त्या अगदी मनापासून ही गोष्ट सांगत होत्या की या लिस्टमध्ये तर जिथे कोसळेल अशी भीती असलेल्या गावांच्या लिस्टमध्ये तळीय गाव नव्हतं जसं तुम्ही आत्ताच उल्लेख केलात पण वरंदगाव जर आहे तर अर्थात आपल्या पालकमंत्री तिथल्या किंवा स्वतः निधी चौधरी या या सगळ्याकडे कसं बघतात हे फार महत्वाचं आहे त्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला गरजेच्या आहेत शिवाजी आमचे प्रतिनिधी या गावामध्ये गेले वरंद गावामध्ये आणि तिथे काय परिस्थिती आहे ती त्यांनी जाणून घेतली ती आता आपण बघूयात वरंद कुंभारकोणच्या वस्तीच्या वरच्या भागाला हा डोंगर आहे आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हा डोंगराचा भाग कोसळलेला आहे बावीस तारखेला जेव्हा अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्येच हा डोंगर कोसळलेला आहे या डोंगराचा या वरंत कुंभारकोण या वस्तीला धोका निर्माण झालेला आहे तुम्ही पाहू शकता हा पूर्णपणे डोंगर खचलेला आहे आणि या डोंगराचा भाग जवळजवळ अर्धा किलोमीटरपर्यंत हा स् पूर्ण भाग या डोंगराचा जो मलबा आहे तो अर्धा किलोमीटरपर्यंत गेलेला आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये सुमारे दोन किलोमीटरपर्यंत मोठ्या प्रमाणात भेगा गेलेल्या आहेत हा डोंगर कधीही खचू शकतो कधीही कोसळू शकतो अशा प्रकारची भीती आता त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे हा जो खालची जी वस्ती आहे त्या वस्तीला मोठ्या प्रमाणामध्ये धोका निर्माण झाला आहे त्यामुळे या लोकांचं स्थलांतर व्हावं असंसुद्धा मागणी केली जात आहे तुम्ही जर का बघितलात तर सुद्धा अशा प्रकारची गंभीर परिस्थिती मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे समोर या डोंगराला भेगा गेलेल्या आहेत चला तळेगावाच्या बरोबर समोर असणारा वरंत कुंभारकोंड या ठिकाणचा डोंगर धोकादायक बनला आहे या लोकांच्या वस्तीला धोका निर्माण झालेला आहे माझ्यासोबत या ठिकाणचे नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका त्यांच्या घरांना किती धोका आहे मावशी मला सांगा इतके वर्ष तुम्ही इथे राहताय आता तुमच्या डोंगराला तडे गेलेत काय सांगाल तुम्हाला भीती वाटते का नाही इतके वर्षी राहतो आम्ही पण कधी ना असं झालं असं तडं गेलं नाहीत आता आम्हाला भीती वाटते डोंगराच्या पायथ्याशी आमचं गाव आहे आम्हाला भीतीच वाटते आमचं काय तुम्ही आपला बंदोबस्त करा <laughs> बंदोबस्त करा तुमचं स्थलांतर सुद्धा व्हायला पाहिजे तुम्ही काय सांगाल कारण तुमच्या आजूबाजूला सगळं डोंगर आहे डोंगराच्या कुशीत वसलेलं हे गाव आहे आता हे गाव धोकादायक बनलंय हा मग आमच्या गावाला धोक्याची गरज आहे कारण एवढ्या डोंगराला भेग पडले तर आम्ही कुठे जाणार आता तळे आला असं झालं आहे तर आमच्या इथे असं होऊ नये तर तुम्ही आमची काळजी घ्या बरं नक्कीच तुमची काळजी शासनाने घ्यायला पाहिजे ह्यांचं स्थलांतरसुद्धा करायला पाहिजे काय सांगाल सर तुमच्या गावाच्या आजूबाजूला डोंगरसुद्धा कसळ को कोसळलेला आहे या वरचा सुद्धा डोंगर कोसळलेला आहे काय सांगाल तुम्ही सर आजपर्यंत अशी कधीच घटना घडलेली नाही आणि जवळजवळ या डोंगराला एक किलोमीटर असं म्हणजे आडवीवरून अशी बेग गेलेली आहे आणि ती बेग गेलेली असताना पूर्ण खाली दोनशे कुटुंबाचं म्हणजे दोनशे घरांचं गाव आहे या ठिकाणी या ह्या दोनशे घरांच्या म्हणजे कुटुंबांना फार म्हणजे अशी भीती वाटते की आता आमचंसुद्धा तळी होणार नाही ना अशी आम्हाला भीती वाटते तरी आमचं शासनाने या ठिकाणी येऊन दखल घ्यावी आणि तिथून पंचनामे करून जाऊन आम्हाला योग्य त्या ठिकाणी हलवावं असं मला वाटतं वैयक्तिक वरण गावाच्या आजूबाजूचे डोंगर खचलेत आणि लोक आता भीतीच्या छायेखाली जीवन जगतायत शिवाजी गोरे न्यूज एटीन लोकमत वरण रायगड आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आता आपल्या संपर्कात आहेतच त्यांच्याशी अधिक बोलणार आहोत ते स्वतः या भागात जाऊन आले आहेत तिथली परिस्थिती काय आहे ती आपण दृश्यांच्या माध्यमातून बघतोय एक छोटासा ब्रेक घेऊया लगेच भेटणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत एका गावासंदर्भात आपण बोलतो आहोत तळीये गावाची जी दुर्घटना घडली जिने महाराष्ट्र हादरला तिथून हाकेच्या अंतरावर असलेलं वरंद हे गाव ज्याची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे या ठिकाणी गेले होते सगळ्या बाजूंनी डोंगर आणि त्या डोंगराच्या मध्ये वसलेलं वरंद हे गाव आता हा डोंगर खचू लागलेला आहे अनेक भेगा या डोंगराला पडलेल्या आहेत त्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या सावटात आहेत हे वरंद गाव दरडग्रस्त गावांच्या यादीमध्ये सुद्धा आहे त्यामुळे आता वरंद गावकरी असं म्हणत आहेत की आमचे लवकरात लवकर इथून आम्हाला स्थलांतरित तरी करा नाही तर आमची सोय करा आमचे प्रतिनिधी शिवाजी आपल्या सोबत आहेत शिवाजी आता खरोखर या सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत निधी चौधरींनी काहीतरी पावलं उचलायला पाहिजेत पालकमंत्र्यांनी पावलं उचलायला पाहिजेत पालकमंत्री या मधल्या मागच्या काही महिन्यांमध्ये जेव्हा आपत्ती रायगड जिल्ह्यावर आली होती तेव्हा स्वतः पायी फिरून या सगळ्याचा आढावा घेतला होता तिथल्या लोकांशी त्यांनी संवाद साधलेला होता आता घटना घडायच्या आत पावलं उचलायला पाहिजेत वरंद गावा संदर्भात तरी शिवाजी नक्कीच पालकमंत्री तटकरेताई किंवा निधी चौधरी या दोघींनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे पूरग्रस्त भागांची पाहणी केली लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे तळी गावामध्ये निधी चौधरी कलेक्टर त्या ठिकाणी ठाण मांडून होत्या चार दिवस त्याच ठिकाणी होत्या दुर्घटना स्थळी होत्या लोकांना दिलासा देण्याचा मोठा प्रयत्न त्यांच्याकडून झाला लोकांना मदत सुद्धा तात्काळ देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला होता परंतु आता वरंद गावाला धोका निर्माण झालेला आहे या वरंद गावाला सुद्धा त्याच तत्परतेने निधी चौधरी किंवा जे आदित्य तटकरे पालकमंत्री आहेत त्यांनी जर का त्याच तत्परतेने जर का मदत केली या गावाचं जर स्थलांतर केलं या गावाचा सर्वे झाला भूकर्भ शास्त्रज्ञांनी अजूनही सर्वे केलेला नाही रायगड आणि पुणे या दोन जिल्ह्याच्या मधोमध असणार सीमेवर सीमेवरती भागामध्ये असणार हे गाव आहे आणि या गावाला मोठ्या प्रमाणामध्ये आता धोका निर्माण झालेला आहे आजूबाजूला सगळ्याच बाजूने डोंगर खचलेला आहे आ, या ठिकाणी एक वरंद गाव शिवाजी किती घर आहेत किती कुटुंब राहत आहेत किती लोक राहत आहेत बाराशे लोकवस्तीच हे गाव आहे वरंदगाव परंतु चारशे घरांना या वरंद गावातला धोका निर्माण झालेला आहे नदी पलीकडची एक वाडी आहे त्या वाडीला धोका निर्माण झालेला आहे एक वाडी पुणे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागाकडे एक वाडी आहे त्या वाडीला धोका निर्माण झालेला आहे आणि कुंभारकोंड या वाडीला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे यात आणखी एक सुतारवाडी आहे अशा चार वाड्यांना धोका निर्माण झालेला आहे चारही वाड्यांचं पुनर्वसन चा होणं गरजेचं आहे कारण आजूबाजूचा जो डोंगर आहे तो डोंगर यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये खचलेला आहे यापूर्वी अशा प्रकारची घटना घडली नव्हती परंतु पहिल्यांदाच या, या, या डोंगराच्या कडा आता कोसळायला लागलेल्या ला आहेत सह्याद्रीच्या ज्या पर्वतरांगा आहेत पर्वतरांगेमधला जो डोंगर आहे तो, तो सुद्धा खचतोय समोरच्या दर्शनी भागामधला जो डोंगर आहे तो सुद्धा खचतोय आणि तळेची दुर्घटना झाल्यानंतर आता लोकांच्या मनामध्ये धास्ती निर्माण झालेली आहे तळेसारखीच दुर्घटना आपल्या गावामध्ये होऊ नये यासाठी नागरिक स्वतः पुढाकार घेतायत आणि आमचं स्थलांतर करा अशी भूमिका नागरिक मांडतायत परंतु प्रशासनाकडून अजूनही कोणतीही ठोस पावलं उचलण्यात आलेली नाहीत प्रशासन घटनास्थळापर्यंत पोहोचलेलं नाही प्रशासनाने तात्काळ घटनास्थळापर्यंत पोहोचून इथली गंभीर परिस्थिती पाहावी याची पाहणी करावी खरोखरच जर का ही परिस्थिती गंभीर असेल तर त्यांचं तात्काळ पुनर्वसन व्हावं स्थलांतरित करावं त्यांना कारण जे तळेची दुर्घटना घडली त्यानंतर मात्र आता अनेक शिवाजी लोकमत स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा पाहतात परभणीतली कालची बातमी जिल्हाधिकाऱ्यांसंदर्भातली आपण दाखवली आणि तात्काळ स्वतः मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली पालकमंत्री तटकरे आदिती सुद्धा न्यूज एटीन लोकमत पाहत असतील त्यांच्यापर्यंत ही नक्की बातमी पोहचेल आणि त्या स्वतः आपल्याला प्रतिक्रिया देतील अशी आपण अपेक्षा करूया कारण त्या स्वतः एक संवेदनशील लोकप्रतिनिधी आहेत शिवाजी इथले जे गावकरी आहेत या चार वाड्यांविषयी तुम्ही बोललात त्यांनी प्रशासनाची स्वतःहून संपर्क साधलाय का ही काय जी परिस्थिती आत्ता दृश्यांमध्ये आहे आपण ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय पण गावकरी प्रशासनापर्यंत गेले होते का स्वतःहून थोडक्यात या भागातले जे आमदार आहेत स्थानिक आमदार भरत, भरत गोगावले त्यांच्यापर्यंत हा विषय या गावकऱ्याने पोहोचवलेला आहे प्रशासनाकडे सुद्धा अशा प्रकारची जी माहिती आहे ती या गावकऱ्यांनी पोहोचवलेली आहे तहसीलदारांकडे माहिती देण्यात आलेली आहे परंतु जिल्हा अधिकाऱ्याकडे माहिती पोहोचली का नाही अजूनही त्यांच्याकडून दुजरा मिळालेला नाही परंतु जर का तहसीलदाराकडे ही माहिती गेली असेल तर तहसीलदारांनी तात्काळ अधिकाऱ्यांना कळवणे गरजेचे आहे आमदारांना जर का ही माहिती कळाली असेल आमदारांच्या कार्यकर्त्यांनी किंवा गावातले जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी त्याच दिवशी ज्या दिवशी भेगा गेल्या त्याच दिवशी बावीस तारखेला जेव्हा तेवीस तारखेला पाहणी झाली तेव्हा इथल्या भागा भागामधला जो दौरा झाला त्यावेळेस त्यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं परंतु अजूनही या परिस्थितीकडे शिवाजी आपण स्वतः या सगळ्या वरंद गावापर्यंत पोहोचलेले आहात डोंगरापर्यंत पोहोचलेले आहात काय परिस्थिती आहे ती आपण दाखवतोय प्रेक्षकांना न्यूज एटीन लोकमत या सगळ्याचा पाठपुरावा करेल जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पालकमंत्र्यापर्यंत आपण ही गोष्ट पोचवू आणि वरंद गाव जिथे दुर्घटना घडण्याआधी काहीतरी पावलं उचलली जातील यासाठी पाठपुरावा करू शिवाजी आभार सविस्तर बोलल्याबद्दल इथेच थांबतो आहोत या कार्यक्रमात काही क्षणात पुन्हा भेटू ताज्या घडामोडींसह पहा फक्त न्यूज एटीन लोकमत